राज्यात काकडीला प्रचंड मागणी वाढती आहे, त्यामुळे काकडीचे भावही कडाडले आहेत. राज्यात काकडीला सरासरी 500 ते 2200 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे. पुण्यात काकडी 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतो आहे. रत्नागिरीत तांदळाचे वाण बासमतीला टक्कर देण्यास सज्ज झालेला आहे. सुपर बासमतीमधून विकसित करण्यात आलेल्या सुगंधित वाणाचा दरवळ आता सातासमुद्रापारही जाणार आहे. दापोली कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरीतील शिरगाव येथील भात संशोधन केंद्रातील संशोधकांनी रत्नागिरी 15 MS52 हे नवीन वाण विकसित केलं आहे.